हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। वैयक्तिक वैमनस्यातना अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार, कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं बोलून राजकारण करू नका, गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दहिसर गोळीबार प्रकरणात मेहुल पारेख आणि रोहित साहू पोलिसांच्या ताब्यात, घोसाळकरांवरील गोळीबारावेळी मेहुल पारेख मोरेस सोबत होता, पोलिसांची माहिती। पिस्तूलमधील गोळ्या संपल्यानंतर खासगी सुरक्षा रक्षकाच्या पिस्तूलमधून मॉरिसचा घोसाळकरांवर गोळीबार, सुरक्षा रक्षक ताब्यात, पोलिसांची माहिती। मॉरिसच्या पत्नीचाही जबाब पोलिसांनी नोंदवला। उद्धव ठाकरेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, ठाकरे आज दहिसरमध्ये घोसाळकर कुटुंबियांची भेट घेणार, दुपारी घोसाळकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार। तर कालचं गँगवॉर ठाकरे गटातीलच, मुख्यमंत्री शिंदेंना बदनाम करण्याचं काम, मंत्री उदय सामंतांचा पलटवार। तर पालघर साधू हत्याकांडानंतर राष्ट्रपती राजवट का लावली नाही, सामंतांचा रावतांना सवाल। महाराष्ट्र पोलिसांना 48 तासांची मोकळीक द्या, कायदा सुव्यवस्थेबाबत केलेल्या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा जुना व्हिडिओ मनसेकडून ट्वीट। अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया भिडणार, सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर मात, ऑस्ट्रेलियासोबत बदला घेण्याची भारताच्या युवा ब्रिगेडला संधी। नैऋत्य आइसलँडमधील ज्वालामुखीचा डिसेंबरपासून तिसऱ्यांदा उद्रेक, लावा हवेत 80 मीटर पर्यंत पसरला आणि रेग्जनेस द्वीपकल्पातील जीवन विस्कळीत होण्याचा धोका। हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।